नमस्ते, मी कोमल। मैत्रिणीनो, आज आपण बनवणार आहोत आमरस। आणि आमरस बनवण्यासाठी मी इथे 3 आंबे घेतलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता। छान असे हे हापूस आंबे आहेत आणि 650 ग्रॅम आहेत तिन्ही आंबे। इथे मी 3 चमचे पिठी साखर घेतलेली आहे, तुम्ही इथे पाहू शकता। 150 ml दूध घेतलेलं आहे आणि इथे मी केशर शिरप घेतलेला आहे। तुमच्याकडे जर केशर शिरप नसेल तर तुम्ही केशरचे धागे वापरू शकता, म्हणजे केशर दुधामध्ये घालून ते वापरलं तरी चालेल। आता आपण ह्या आंब्यांच्या साली काढून त्याचे व्यवस्थित गळ आंब्यांचं गळ मी काढून घेतलेलं आहे। आता तुम्हाला दाखवते कसं काढलं जातं ते। अशा प्रकारे तुम्ही हे डायरेक्ट कसं पण चमच्याच्या सहाय्याने काढलं तरी चालतो। आंब्याची साल ही एकदम पातळ असते हापूस आंब्याची, त्याच्यामुळे चमच्याच्या सहाय्याने काढलं तरीसुद्धा व्यवस्थित निघतो। अशा पद्धतीने काढून घ्यायचं। किंवा अशा छोट्या छोट्या लाईन करून त्याच्या फोडी तयार केल्यात तरी चालतील। अशा प्रकारच्या फोडी तयार करून आपण फ्रीजमध्ये सुद्धा हे काढून ठेवू शकतो। ह्या फोडी काढताना मात्र धारवाली साईड न वापरता उलट्या साईडने काढायच्या, त्याच्यामुळे व्यवस्थित निघतात त्या, नाहीतर मग सालसुद्धा कापली जाते। अशा पद्धतीने गर काढून घ्यायचं। हे बाकीचं सुद्धा साल, ॲक्च्युली याची साल पातळ असल्यामुळे ती नुसती अशी खेचून काढली तरी व्यवस्थित निघते। हे बघा, आणि मग त्याचं गर ह्या आपण हे काढलेलं गर मिक्सरमधून फेटून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण पिठी साखर पण टाकणार आहोत। पिठी साखरेचं प्रमाण किंवा साखर अख्खी टाकलीत तरी चालेल, त्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता। तुम्हाला जेवढा गोड हवा असेल तेवढं तुम्ही साखर वापरू शकता। त्यातच मी हे केशर शिरपसुद्धा टाकते आहे 1 चमचा। हे सर्व एकजीव झालं की खूप चांगला स्वाद येणार त्याला आणि अतिशय टेस्टी लागतो केशर शिरप। आता मी हे फेटून घेते, लागलंच तर ह्याच्यामध्ये थोडंसं दूध वापरणार आहे। आपण हे फेटून घेतलेलं आहे छान, आता आपण भांड्यामध्ये काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये कुठेही गुठली राहिलेली नाही आहे, मस्त घट्ट असं फेटून घेतलेलं आहे। हे आमरस अशाच पद्धतीने फेटायचं। हे जास्त पातळ केलं तर एकदम असं त्याचं ज्यूस तयार होईल, हे श्रीखंडाप्रमाणे असं असायला पाहिजे। आता ह्याच्यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं दूध टाकते आणि फेटून घेत आपण आता दूध टाकून हे बाकीचं फेटून घेतलेलं आहे। हे पण आपण त्याच्यामध्ये ओतणार आहोत। तुम्ही पाहिलं तर त्याचा कलर बघा किती छान, आणि आता हे आपण दूध टाकून फेटलेलं आहे त्याचा कलर पहा। आता हे सर्व आपण एकत्र मिक्स करून घेणार आहोत, छान मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त त्याला केशरी कलर पण आहे। आमरस छान मिक्स करून झालेलं आहे, त्याच्यावरती मी वेलची पावडरने गार्निश करते आणि त्याच्यावरती तुळशीच्या पानाने सजवते। अशा प्रकारे आपलं आमरस तयार आहे। ह्या आमरसाला खास महत्त्व आहे ते अक्षय तृतीयाच्या दिवशी, कारण की हा एक पारंपरिक पदार्थ असून आमरस पुरी म्हणून आपण खाल्ला जातो।
अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वप्रथम आपण आमरस पुरी खातो, त्याच्यामुळे हा पदार्थ महाराष्ट्रात पारंपरिक पदार्थ म्हणून प्रसिद्ध आहे। असा हा आपला आमरस तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।